मी तेजल चौकीकर खोत टाइम महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा फायटर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका आणि ऋतिक गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटामुळे जास्तच चर्चेत आहेत. लवकरच हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अशातच आता या सिनेमातील शेर खुल गए हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. फायटर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज झालाय. या सिनेमात प्रेक्षकांना ऍक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं होतं. टीझरने प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता वाढवली आहे. आता या सिनेमातील शेर खुल गए हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्यात ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची जबरदस्त अशी केमिस्ट्री पाहायला मिळतीये. फायटर या सिनेमातील शेर खुल गए हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलंय. फायटर या सिनेमातील या गाण्याने नुकतंच आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. तर ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचं शेर खुल गए हे गाणं यंदाच्या पार्टीमध्ये वाजणार आणि देखील गाजणार देखील आहे. या गाण्यातील दोन्ही कलाकारांचे डान्स मूव्स आणि केमिस्ट्रीनी प्रेक्षकांना वेड लावलंय. शेर खुल गए हे गाणं यंदा सर्व प्लेलिस्टवर राज्य करणार आहे. फायटर सिनेमातील या पहिल्या गाण्याला बेनी दयाल आणि शिल्पा राव यांनी आवाज दिला आहे. तर या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिलेले आहे. दीपिका पदुकोणचं शेर खुल गए हे गाणं प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरलं असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. फायटर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंद यांनी सांभाळली आहे. तर ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा फायटर हा सिनेमातील भारतातील पहिला एरियल ऍक्शनपट आहे. BFX शिवाय हा सिनेमा बनवण्यात आला आहे. फायटर या सिनेमात ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तर अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेराय या सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. 2024 सुरुवातीलाच प्रेक्षकांना एक धमाकेदार सिनेमाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. दरम्यान प्रेक्षक देखील या सिनेमाबाबत उत्सुक आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा टाइम महाराष्ट्राला.